आज अहमदनगरमध्ये भिंगारमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे औरंगजेबाचे पोस्टर झळकवल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक दिली गेली आहे भिंगारमधला औरंगजेबाचा चौथरा उखडून फेकण्याचा हिंदुत्ववाद्यांनी इशारा दिलेला आहे त्यामुळे आज हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक देण्यात आलेली आहे दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर भिंगारमध्ये पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे सुनील भोंगळ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत सुनील हिंदुत्ववादांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे भिंगारमध्ये नेमकं काय वातावरण आहे पोलीस काय खबरदारी घेत नक्कीच औरंगजेबाचे पोस्टर झळकावणाऱ्यांवरती कठोरात कठोर कर्थोर कारवाई करण्यात यावी लवजिहा तसेच धर्मांतर विरोधी कायदा करण्यात यावा या मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने आज भिंगार बंदची हाक देण्यात आलेली आहे खरं तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी बघावी बा, लागेल ती म्हणजे औरंगजेबाच्या आयुष्याचे शेवटचे तेरा महिने ज्या भिंगारमध्ये गेले त्याच ठिकाणी हा बंद जो आहे तर तो पुकारण्यात आलेला आहे औरंगजेबाला ज्या ठिकाणी आंघोळ घालण्यात आली तो चौथारा देखील त्या ठिकाणी आहे आणि अनेक वेळेला हिंदू समाजाच्या वतीनं तो चौथारा जो आहे तर तो उकडून फेकण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि त्या अनुषंगाने तिथे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या त्या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे तर स्थानिक पोलिसांची देखील एक तुकडी त्या ठिकाणी तैनात असेल अशी माहिती मिळते आहे कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी या ठिकाणी घेतली जाते आहे काल जर आपण बघितलं तर सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची एक बैठक पार पडली या बैठकीदरम्यान पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की हा बंद पाळण्यासाठी कोणावरतीही दबाव टाकू नये तसेच हा बंद शांततेच्या मार्गाने पार पाडावा अशी असं आवाहन जे आहे तर ते पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर नऊ वाजल्यानंतर भिंगारमधील मार्केट जे आहे तर ते सुरू होतं त्यामुळे आता या बंदला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट